वर्धा जिल्ह्यात एक दाम्पत्य शहरातील चौकाचौकात जात आपल्या मधुर स्वरांनी गाणी म्हणत आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे गोळा करत आहे. हे दाम्पत्य आंधळे आहे, परंतु यांचा आवाज प्रत्येक नागरिकांना आकर्षित करत आहे. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी चौकामध्ये येत आपल्या सुमधुर गीतांनी नागरिकांना आकर्षित करत जे पैसे नागरिक सहखुशीने त्यांना देतात, त्यातून ते आपला उदरनिर्वाह करतात. तसेच जे गरीब मुलं मुली आहेत त्यांनाही हे दाम्पत्य मदत करीत असतात. त्यांना पाहिजे त्या प्रमाणात हिंदी बोलता येत नाही व मराठी देखील बोलता येत नाही, तरीसुद्धा ते हिंदी गाणी खूप सुंदर म्हणतात, त्यामुळे वर्धेकरसुद्धा त्यांचे फॅन झालेले आहेत, यात शंका नाही. मेरा नाम लक्ष्मण है और फ्रॉम माय चाइल्डहुड आई एम कम्प्लीटली एवरीडे आई विल लिसन सॉन्ग्स. हर दिन मैं गाना सुनता हूँ टेप रिकॉर्डर के द्वारा और मोबाइल फ़ोन के द्वारा. मैंने ब्लाइंड स्कूल में पढ़ गया. आई हैव स्टडीड इन ए ब्लाइंड स्कूल. सो उधर सभी टीचर्स, सभी स्टाफ वाला मुझको ज़्यादा एंकरेजमेंट दिया है गाना गाने के लिए. इसलिए मेरे को ये हैबिट है गाना गाने के लिए. एक्सपीरियंस बहुत अच्छी है मैडम. इधर लोग भाई बहुत अच्छी लोग है. जहाँ पर हम लोग इधर आया है लोग चंद वर्धा का लोग बहुत अच्छे लोग हैं. हम लोगों को, हम दोनों को ज़्यादा रेस्पॉन्स दे रहे हैं. हम लोग इधर 3 दिन से प्रोग्राम्स कर रहा हूँ. वो पैसा मतलब वो हमारे फैमिली मेम्बर्स को वो अमाउंट स्पेंड करेगा और दूसरा पैसा भी एक तो फ्रेंड है मुझको, उनको भी मैं देता हूँ. वो भी हैंडीकैप्ड है. अगर मैं मुझको व्हेन एवर आई गेट चांस आई विल ट्राई टू गिव मनी फॉर द पूर पीपल. माझं नाव दशरथ मोहिते, मी समतानगरमध्ये राहतो आणि मी एक ॲटो चालवतो. तर परवाच्या दिवशी मला बसस्टँडवर हे आंध्रातून आलेले हे दोन्ही आंधळे आहेत आणि ते मला तिथं मिळाले. त्यांना मी विचारले कुठे जायचं, तर त्यांनी त्यांची सांगितले का मला आम्ही गाणे गातो, आम्ही आंध्रामधून आलेलो आहे. तर त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, दोघांनाही दिसते पण 1% आपल्याला 2 फुटाच्या पुढचं नाही दिसत त्यांना. आणि तेवढं असताना मग ते म्हटले आम्ही चौकाचौकात गाणे गाण्याचा कार्यक्रम करतो. तर मी असं म्हटलं का मी माझ्यातर्फे सपोर्ट म्हणूनसाठी मी त्यांना प्रत्येक चौकामध्ये नेलं. वर्ध्यामध्ये आरबी नाका, कार्ला चौक, धोनीवाला मठ अशा प्रत्येक ठिकाणी वर्ध्यामधल्या घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी ज्यांना जे लोकांनी जी मदत केली त्यांना, त्या मदतीतून त्यांचा उदरनिर्वाह करत असताना त्याच्यातून जे उरलेले पैसे असतात ते सुद्धा तिकडे दान करतात ते लोक. तसंच माझ्या वतीनं मी माझी मदत म्हणूनसाठी मी त्यांना सहकार्य केलेलं आहे.